70 वर्षात जे जे उभारलं ते ते 7 वर्षात विकलं. मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांचा मोदींवर प्रहार. महाडिक चित्रा वाघ काश्मीर फाईल्सवरून कोल्हापूरमध्ये ठाकूर कडाडल्या. मागच्या 70 वर्षात जे जे उभारलं घडवलं ते ते विकायचं काम मागच्या 7 वर्षात केलं गेलं, त्यामुळे हे कुणी केलं हे आपण विसरता कामा नये, असा गंभीर आरोप करत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी नाव न घेता थेट मोदींवर प्रहार केलाय. महाविकास आघाडी व मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचाराच्या निमित्त त्या कोल्हापुरातील महिला मेळाव्यात आज बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की अनेक कंपन्या विकूनही वर तोंड करून हे लोक विचारतात की गेल्या 70 वर्षात काँग्रेसने काय केले, मग एवढं खोटं नाटक पसरवलं जात असेल तर माझ्या आई बहिणींसह प्रत्येक महिलेने आई भवानीचं रूप धारण करून या विरोधात लढलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी कोल्हापूरकरांना केलं. कोल्हापुरातील महिला मेळावा पार पडला. यावेळी महाविकास आघाडी व मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवार जयश्री जाधव, शांतीदेवी पाटील, मधुरिमा राजे छत्रपती, महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे, पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होत्या. या दरम्यान ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी महिलांना स्त्री पुरुष समानता, संविधान, चौथे महिला धोरण आदी विषयांवर मार्गदर्शन केले. आपल्या देशामध्ये काय काय घडलेलं आहे, कसं कसं घडलेलं आहे, मागच्या 70 वर्षामध्ये जे जे उभारलं, जे जे या ठिकाणी घडवलं, ते सगळं विकायचं काम या मागच्या 7 वर्षांमध्ये झालेलं आहे हे आपण विसरता कामा नये. अरे आम्ही हिंदू आम्ही पण जप करतो. आज या ठिकाणी कोल्हापूरमध्ये येऊन आई भवानीच्या मंदिरामध्ये आम्ही पण जाणार, पण मग इतकं खोटं नातं होत असेल तर प्रत्येक माझ्या आई बहिणीने भवानीचं रूप धारण करून जे वीज कोळल्या जात आहे त्याला मात केली पाहिजे अशी माझी तुम्हाला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.